हॅलो स्टुडंट्स वेलकम टू माता हायस्कूल मसव आय मयुरी मिस इन इंग्लिश इन द युनिट फिफ्थ नाव वी आर गोईंग टू सी द चॅप्टर फोर दॅट इज टेस्टी ट्रीट इन दॅट नाव वी विल सी हाऊ टू मेक अ सँडविच सँडविच कसं तयार करायचं हे आपण बघणार आहोत तर त्याच्यासाठी काय लागतं पहिल्यांदा टेक टू स्लाइस ऑफ ब्रेड टू स्लाइस ऑफ ब्रेड यू टेक देन स्प्रेड सम बटर सम बटर यू स्प्रेड ऑन इट ऑन इच साइड स्लाईस वन साईड बटर दोन ब्रेडचे स्लाईस घ्यायची आणि प्रत्येक बटरवर वरती बटर स्प्रेड करायचं स्प्रेड सम चटणी ऑन द बटर त्या बटरवरती काय करायचं चटणी कोणतीही चटणी असते आपल्या घरात खोबऱ्याची चटणी किंवा कशाचीही चटणी हिरवी चटणी ती चटणी त्याच्यावरती स्प्रेड करायची फुट वन स्लाइस बटर साईड डाऊन ओवर द अदर स्लाइस खाली एक स्लाइस ठेवायची त्याच्यानंतर दुसरी स्लाईस घ्यायची त्याचे बटर साइड डाउन खाली करायची आणि त्याच्यावरती दुसरा ब्रेड ठेवायचा प्रेस अ लिटिल ते प्रेस करायचं युअर सँडविच इज रेडी ना यू कॅन यूज सॉस हनी जॅम शुगर चीज एनिथिंग यू लाईक इन युअर सँडविच सँडविच मध्ये तुम्ही काय काय टाकू शकता स्प्रेड करू शकता सॉस घेऊ हो शकता हनी मध जॅम लावू शकता शुगर साखर घेऊ हो शकता चीज घेऊ हो शकता काहीही तुम्ही स्प्रेड करू शकता अशा प्रकारे तुम्ही सँडविच बनवू हो शकता देन नेक्स्ट वन इज बनाना डिलाइट म्हणजे काय केळ्याचं शिखरण कसं करायचं तर त्याच्यासाठी काय काय लागणार तुम्हाला साहित्य बघा टू बनानास इथं दिल्या दोन बनाना लागणार मिल्क वन कप दूध एक कप शुगर फोर टी स्पून साखर ती चार चमचे घ्यायचे पहिल्यांदा काय करायचं पील द बनाना हे सालवरची बनाण्याची काढायची मॅश बनाना इन अ बाव। बाउल बाऊलमध्ये मॅश करायचं मग त्याच्यात साखर घालायची नंतर पोर द मिल्क इन टू द बाउल मिल्क त्या बाउलमध्ये मिल्क घालायचं Stir well with a spoon, some chaage and some chani so in this way, banana delight is ready. So here we had seen about how to make a sandwich and a banana delight. Thank you.